नेरळ ममतापूर ग्रामपंचायतीमध्ये 4 लाखांहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन अभंगे यांनी केला होता। मात्र या आरोपाचं खंडन येथील ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी केलंय। तर ग्रामपंचायतीमध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नसून आरोपकर्ते नाहक त्रास देऊन ग्रामपंचायतीला वेठीस धरण्याचं काम करत आहेत असं त्यांनी म्हटलंय। तर ममदापूर ग्रामपंचायतीनं दलित वस्तीत 15% अनुदान खर्च वितरणातून 4 लाखांहून अधिक रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या असल्याचं सांगितलंय। परंतु या वस्तू फक्त कागदोपत्री असून प्रत्यक्ष समोर दिसत नसल्याचा आरोप अभंगे यांनी केला होता। तर याला वरिष्ठ अधिकारी देखील पाठीशी घालत असल्याचा त्यांनी आरोप केला होता। ममदापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15% अनुदान खर्च वितरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे। 4,30,500 रुपयाच्या कागदोपत्री वस्तू खरेदी केल्या दाखवलेल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात वस्तू खरेदी केलेल्या नाही, तर हा फार मोठा गैरव्यवहार झालेला आहे। ॲल्युमिनियम पातेली, 50 केटरिंग टेबल, त्याच पद्धतीने 21 प्रकारच्या जेवणावरील साहित्य भांडी खरेदीचा हा फार मोठा गैरव्यवहार आहे। गेली 6 महिने हा याबद्दल मी पाठपुरावा करत आहे। याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्याशी 15 पत्रव्यवहार झालेला असून BDO च्या माध्यमातून 27 ऑगस्ट 2021 चौकशी झाली, पण तो चौकशीचा अहवाल आलेला आहे हा पूर्णपणे नकारात्मक स्वरूपात आलेला आहे। आणि कुठेतरी सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि इतर सदस्य यांना पाठीशी घालण्याचा आणि भ्रष्टाचाराला उत्तेजन देण्याचं काम चौकशीच्या माध्यमातून विस्तार अधिकारी पंचायत श्रीमती उज्ज्वला पोपट भोसले यांनी केलेला आहे। एकूणच अभंगे यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्यानंतर यावर ममदापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक SS राठोड यांनी या आरोपाचं खंडन केलंय। अंतर्गत येणाऱ्या बौद्धवाडा या बौद्धवाड्यातील ग्रामस्थांनी मंडळांनी आपल्याकडे ग्रामपंचायतीकडे 15% अनुदानातून वस्तू खरेदी करण्यासंदर्भात अर्ज दिला होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने मासिक सभेमध्ये विषय घेऊन सदर वस्तू खरेदी करण्यात यावी असे सभेमध्ये सर्वानुमते ठरलेलं होतं विषय आहे। आणि सदर वस्तू खरेदी करताना कोटेशन घेऊन खरेदी करण्यात आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही। काही ग्रामस्थांकडनं किंवा संबंधित व्यक्तीवरती विषयासंदर्भात की 15% खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला असं समजलेलं असं तक्रारचं दिलेलं आहे। त्याबाबत चौकशी ही पंचायत समितीकडनं स्तरावरनं झालेली आहे आणि तिथल्या ग्रामस्थ लोकांची आपल्याकडे पोच पण आहे की आम्हाला वस्तू मिळालेल्या आहेत, त्यांचे फोटो आहेत, त्यांचे जबाब पण आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये गैरव्यवहार केलेला नाही। तर एकूणच ग्रामपंचायतीच्या 15% निधीतून खर्च करून ज्या वस्तू खरेदी करून दलित वस्तीला देण्यात आल्या त्या वस्तू आम्हाला मिळाल्या असल्याचं येथील स्थानिक लाभार्थी सांगत आहेत। आणि आरोपकर्ते सचिन अभंगे हे येथे राहत नसल्याचं देखील सांगत असून कुठली तरी दुश्मनी काढत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करत आहेत। ॲक्च्युली आम्हाला 15% निधीमधून टेबल व खुर्च्या आम्हाला भेटलेल्या आहेत आणि काही असे लोक आहेत जसे अभंगेबद्दल ते तर ममदापूरमध्ये राहीतसुद्धा नाही आहे, ते खांड्यामध्ये राहतात, तरीसुद्धा त्यांनी कंप्लेंट केलेल्या आम्हाला कोणत्याही प्रकारच्या वस्तू भेटलेल्या नाही आहेत। त्याशिवाय ते 4 वेळा ते 5 वेळा इथे येऊन गेले, मॅडम येऊन गेल्या, बघून गेल्या, सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत, आताही सुद्धा आम्ही फोटो काढून दाखवतो आहे, तरी कोणत्या प्रकारची ते दुश्मनी काढतात मला काही समजत नाही आहे। आणि त्याच्याबद्दल त्यांच्या भावाबिवाच्या सगळ्यांच्या सह्या आहेत, त्या सह्यासकट आम्ही त्यांना लिहून दिलेलं आहे। यावेळी ममदापूर ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ असलेले अनिकेत गायकवाड यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत सर्व वस्तू जागेवर उपलब्ध असताना अभंगे यांना कुठल्या तरी लाभाची अपेक्षा असल्याचा त्यांनी आरोप केलाय। आत्ता गेल्या बरेच महिने एक बातमी चालू आहे आणि बातमी प्रसिद्ध करणारे तक्रारदार असे म्हणतात की 15% लाभातून आम्हाला कोणत्याही वस्तू भेटलेल्या नाही। माझं असं म्हणणं आहे की आमच्या मंडळाच्या मार्फत आम्ही ग्रामपंचायतीकडे जे अर्ज केलेला होता त्या वस्तूची मागणी केलेली होती, त्या वस्तू आम्हाला त्यांनी भेटलेल्या आहेत, दिलेल्या आहेत आणि आम्ही त्याची पोचही दिलेली आहे। त्यांनी आम्हाला सांगितलेले की तुमची पोच आम्हाला मिळालेली आहे। असं असताना देखील काही तक्रारदार कोणत्या लाभापोटी हे करतात हे काही समजायला मार्ग नाही। तुम्ही बघू शकता सगळ्या वस्तू इथं आम्हाला मिळालेल्या आहेत, त्याच्या आम्ही ग्रामपंचायतला आम्ही त्याच्याबद्दल आम्ही आभारही व्यक्त केलेले आहेत। याच्यानंतर त्यांनी परत चौकशीचे पण आदेश दिलेले होते तक्रारदाराने
चौकशी केलेली होती, त्यानुसार आपण ते तक्रारदार स्वतः आणि विस्तार अधिकारी मॅडम स्वतः येऊन इथे वस्तू जागेवर आहेत की नाही ते बघितलेले आहे. असे असताना देखील 30 आमच्या वस्तीमध्ये 30 कुटुंब असतील तर 30 कुटुंब असे बोलतात की आम्हाला वस्तू भेटलेल्या आहेत आणि एक व्यक्ती असं बोलतो की आम्हाला वस्तू भेटलेल्या नाही आहेत. तर याची दखल प्रशासनाने माझ्या मते घ्यायला हवी आणि वस्तू तुम्ही जागेवर बघू शकता की आहेत तिथे ठेवलेल्या आहेत. आमच्याकडं आम्ही जेवणाची स्वयंपाकी भांडी आणि खुर्च्या मागितले होत्या त्या आम्हाला मिळालेल्या आहेत. काही आमच्यामधलेच आम्ही दुसऱ्या यांनी टेबल आणि हे खुर्च्या मागितलेलं तेही मिळालेलं आहेत. तर माझ्या मते प्रशासनाने याची दखल घेऊन तक्रारदाराला याचा सविस्तर उत्तर द्यावा. एकूणच ममदापूर ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत होता, तो आता येथील लाभार्थी ग्रामसेवक आणि सरपंच यांनी आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडत या आरोपाचं खंडन केलंय. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.